गायकवाड जळगाव येथील विधवा महिला तलाठ्याच्या चुकीनं भूमिहीन झाल्यात. तलाठ्याच्या बेपरवाईनं तसंच तलाठ्याच्या घोड चुकीमुळं या महिला भूमिहीन झाल्यात. जनाबाई पंडित केसभट आणि पद्माबाई अण्णासाहेब केसभट राहणार गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांचे सासरे आसाराम आनंदा केसभट यांनी रोहिदास रामभाऊ गायकवाड यांना 40 आर म्हणजेच 1 एकर जमीन विकली होती. पण तलाठ्याच्या बेपरवाईनं ती हेक्टरमध्ये म्हणजेच 2.5 एकर त्यांच्या नावे करण्यात आली असून जनाबाई आणि पद्माबाई ह्या विधवा महिला अशिक्षित आणि अडाणी असल्यानं तलाठ्याच्या घोडचुकीमुळे त्या भूमिहीन झाल्या. त्यामुळे तलाठ्याकडून झालेली ही चूक आणि रोहिदास गायकवाड यांना मिळालेली 1.5 एकर जमीन अनेक वर्ष भांडूनही देण्यास ते टाळाटाळ करत असल्याने ॲट्रोसिटीची धमकी देऊन तो अशिक्षित अडाणी आणि वयस्कर विधवा महिलांना त्रास देत असल्यानं तहसीलदारांकडे महिलांनी धाव घेतली आहे. आमची जमीन आम्हाला ताब्यात मिळाली नाही तर आम्ही तहसील समोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करू असा इशाराही या महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जागर जनस्थानसाठी जयप्रकाश बागडे अहमदनगर.